शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक सुरू आहे आणि त्यासाठी खासदार मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, ओमराजे निंबाळकर हे सगळेजण मातोश्रीवर दाखल झालेत। आतापर्यंत 22 पैकी 14 खासदारच बैठकीसाठी दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये लोकसभेतले 12 खासदार आहेत। राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करायचं यावरून दोन मतप्रवाह शिवसेनेमध्ये दिसतात आणि त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते। शिवाय अनेक खासदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे सुद्धा आता शिवसेना खासदारांना एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये भर दिला जाणार आहे। या बैठकीसाठी मातोश्रीवर आता कोण-कोण उपस्थित आहे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत हे खासदार बैठकीला उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आहे। हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने हे खासदार सुद्धा मातोश्रीवर बैठकीसाठी उपस्थित आहेत। याशिवाय राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, राजन विचारे हे खासदार सुद्धा उपस्थित आहेत। तर सदाशिव लोखंडे, ओमराजे निंबाळकर, कृपाल तुमाणे यांचीही उपस्थिती आहे। आणि यानंतर आता बैठकीसाठी कोण उपस्थित नाहीये हे सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, भावना गवळी हे खासदार उपस्थित नाहीत। संजय जाधव, संजय महाडिक हे खासदार सुद्धा अनुपस्थित आहेत। हेमंत पाटील, कलाबेन डेलकर हे खासदार सुद्धा आजच्या बैठकीला मातोश्रीवर अनुपस्थित आहेत। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24।